या होनी तुम्हारा भेटतो सांगतो हो का हो मग शिरबावाची बकरी कडे बोलवलं का हो केव्हा लगेच आता आता हो मग चाल लगेच चाल चाल चालू माहिती भाऊचा कसा हिसाब येतो छोडा मला नाही द्यायची जमीन
बहुत सोडा भाऊ याला घेऊन टाक. नाही मारायला घाबरत नाही, माझी जमीन मी तुम्हाला देणार नाही. पागल आहे का राग आहे? पागल आहे का? मी जमीन देणार नाही. तुझ्या 10 वाजेपर्यंत कधी नाही जमीन दिली तर तुला माझा दाखवतो भाऊचा हिसका. हनुम्याची जमीन घेण्याचा प्रयत्न केलास आणि आम्हाला पण मारण्याचा प्रयत्न केलास, तुला सोडणार नाही मी. बोला बघायचं मला. आज भाऊ संपणार. काऊन? हनुम्याची जमीन घेण्याचा प्रयत्न केला आणि आपल्याला मारण्याचा पण प्रयत्न त्याने केला, आज मी त्याला सोडणार नाही. हनुम्याची जमीन घ्यायचा प्रयत्न केला हे बरोबर आहे, पण आपल्याला मारायचा प्रयत्न केला हे कशाहून सांगतोय तू? तुला काय वाटत? तुला काय वाटतं याच्या मागे भाऊ आहे? बिलकुल नाही. एवढी परफेक्ट प्लॅनिंग करणारा भाऊ असू शकत नाही. अरे भाऊ काय मामूली गुंड आहेत, 2-4 जणांना घेऊन फिरणारा, पंटर घेऊन जाणारा. भाऊ म्हणजे चांगल्या आणि वाईट दोन्ही गोष्टी त्याच्यात लपलेल्या आहेत. काय सांगत होता अन्मी ऐकलं नाही? पैसे घेऊन जमीन घेणार होता, त्याने त्याला वादा केलेला होता. तू जमिनीला मुकारला अनेक बाकीच्या गोष्टी असतील. आणि मी आता जमीन द्यायची नाही म्हणत होतो ना. अरे त्याचा बाकीचा विषय असेल, पण आपल्याला आपल्याला मारण्याचा जो प्लॅन आहे तो भावना नाही केला एवढं मी सांगू शकतो. आणि काय आता एक घेऊन त्याला मारायला जाणार आहे तू? आण तिकडं ये ना, त्याला मारायला जाणार तू? रागाला शांत कर, राग तुझा योग्य वेळी दाखव. योग्य वेळी आपण दाखव काय काय नाही म्हणून. आणि या सगळ्या प्रकरणामागे जरी भाऊ असेल तर भाऊला सुद्धा आपण जी शिक्षा असेल कायद्यानुसार ती शिक्षा द्यायचा आपण त्याला प्रयत्न करू. पण नुसतं हाताचा शस्त्र घेऊन नुसतं पळणं आपल्याला चुकीचं आहे. आहेत आपण त्याच्यामागे निष्कर्ष काढतोय सगळं. असं उतावळपणा पळटा शांतोय. योग्य वेळ आपण जे करायचं ना ते नक्की करू. आणि हनुम्याला सुद्धा आपण नाही मिळून देऊ, नक्की मिळून देऊ त्याला. त्याची जमीन नाही द्यायची त्याला, आपण त्याच्या पाठीशी उभे राहू. आज कोणी गावातला त्याच्या पाठीमागे नसेल, पण आपण सगळे राहू. सर्व गाव एकत्र झाल्याशिवाय ना त्या भाऊला सुद्धा त्याची जागा आपल्याला दाखवता येणार नाही. हे असं 2-4 जण लढून काही होणार नाही. हे असे 2-4 जण मी उभा राहील, तू उभा राहील, तो उभा राहील, तसं नाही. सगळेजण उभे राहिले पाहिजेल. सर्वांनी एकजूट केली पाहिजे. सर्व जेव्हा एकजूट करतील त्यावेळेसच त्याला कुठेतरी सामना मिळेल. असं थोडी होणार आहे. अरे पण कधी शक्य? अरे शक्य आहे जेव्हा सगळ्यांच्या मनातली ही जागृती ज्यावेळेस मनातली पेटेल त्यावेळेस विले. याचं शक्य नाही. आणि हे त्यांच्या मनातली जी शक्ती आहे ना ही जागृत करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावा लागेल. सगळ्यांना आपल्याला त्यांचा आत्मविश्वास जागा करून द्यावा लागेल. गुलामगिरीची भयभीतीची जे भय त्यांच्या मनात बसलेले आहे ना ते आपल्याला काढावं लागेल. माहितीये जोपर्यंत त्यांच्या मनात ते भय जाणार नाही ना तोपर्यंत ते भविष्य उभं राहू शकणार नाही. भाऊ असं काम नाही करू असो. आज शिरप्या मामेला, आज बंक्या मेला, आज तिसरा कोणी कोणी असू शकतं. आणि एवढी परफेक्ट प्लॅनिंग करणारा भाऊ नाही. भाऊ आहेत, भाऊच्या त्या ठिकाणी त्याच्या चुका आहेत, पण आपल्याला मारणारा भाऊ नाही कोणीतरी दुसरा. आणि याचा आपण लवकरात लवकर आपण छडा काढू देतो. आपल्याला सोडायचे नाही आहेत, म्हणून तू शांतोय. तू असा काही राग डोक्यात आणू नको आणि असं उतळपणा करू नको. बस तू बस बस शांतोय.